नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी शैलजा जोगल तुमचं मनापासून स्वागत करते. आणि या कार्यक्रमात आपण नेहमीच विविध विषयांवरती चर्चा करत असतो. आज आपण वंध्यत्वाची कारणं, उपचार आणि पर्याय आणि आयवीएफ बद्दल गैरसमज या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर शिल्पा सापळे. डॉक्टर शिल्पा सापळे यांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. स्वागत आहे मॅम. नमस्कार. तर शिल्पा सापळेंची ओळख सांगायची झाल्यास त्यांनी मुंबईतल्या GMC आणि JJ रुग्णालयातून MD केलंय. तसंच त्यांनी IVFचं प्रशिक्षण इंग्लंडमधून केलंय. गेली 18 वर्ष उत्कृष्ट परिणामांसह प्रजनन तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. प्रजनन क्षमता वाढवणारी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, विशेषतः ऑफिस हिस्ट्रोस्कोपी, या त्या विशेष तज्ज्ञ आहेत. आणि त्यांचे बरेच शोध निबंधही प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ठिकाणी भाषणं दिली आहेत. सध्या त्या मुंबईच्या सूर्या IVF सेंटरमध्ये वैद्यकीय संचालक आहेत. चला तर मग आता आपण चर्चा करूयात त्यांच्यासोबतच. तर डॉक्टर शिल्पा सापळे यांच्याकडे मी जाते, अनेक प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. शिल्पाताई, खरं तर फर्टिलिटी हा एक मोठा विषय आहे आणि प्रजनन क्षमतेमध्ये याची काय व्याख्या आहे, नेमकी काय संकल्पना आहे, सर्वसामान्यांना कशा पद्धतीनं समजवाल? फर्टिलिटी म्हणजे आपली जी प्रेग्नन्सी व डिलिव्हरी या गोष्टी, जे कन्सेप्शन, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या गोष्टी ज्या ह्याची जी क्षमता असते ते आपल्या बीजअंड्यांवर निर्भर असते. तर ह्याबद्दल आज आपण जास्ती बोलूया. कारण बीजअंड्यांचं जे वयमान असतं ते एकदम ठराविक असतं आणि जसं जसं वय वाढतं हे बीजअंड्यांची संख्या कमी होत असते. तर मेन असं असतं की ज्यावेळेस ऑप्टिमम टाइम, म्हणजे ज्यावेळेस स्त्रीचं वय तिशीच्या आत असतं त्यावेळेस प्रेग्नन्सी व डिलिव्हरी ह्या गोष्टी तिला तिच्यासाठी योग्य ठरतात. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं क्वालिटी ऑफ एग्ज जे आहे आणि नंबर्स पण आहे ते पण कमी होतात. त्याशिवाय आजकाल आपण बघतो की सगळ्या फील्ड्समध्ये आघाडीवर असतात आणि त्यांचे जे करिअर प्रोफाईल जे आहे ते तिशीच्या त्यांच्या वयामध्ये खूप एक प्राईम स्टेजवर असते आणि ते त्यावेळीच ब्रेक घेऊन प्रेग्नन्सीचे प्लॅनिंग करू शकत नाही. त्याशिवाय कित्येक अशा स्त्री असतात ज्यांना योग्य वेळी जोडीदार पण त्यांच्या योग्य नाही मिळत, त्यासाठी म्हणून ते प्रेग्नन्सीचा प्लॅन करू शकत नाही. यासाठी म्हणून जे प्रेग्नन्सी जे आहे ते उशिरा प्लॅन केली जाते, पण त्यावेळेस अनायासा त्यांचे बीजअंडे जे आहेत ते कमी झालेले असतात. म्हणून ह्या संबंधित आपण काय करू शकतो याबद्दल आपण जाणून घेऊ. नक्कीच. एकंदरीत प्रजनन क्षमता जर कमी झाली तर त्यावरती काही उपाय आहेत का, उपाय करता येऊ शकतात का? ह्यासाठी आता जे बीजंड असतात ते कारण नवीन काही तयार होत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर एक असा खात्रीचा उपाय म्हणजे बीजंड्यांचं फ्रीज करून ठेवणं, म्हणजे ते गोठून आपण ठेवू शकतो. आणि अगदी 40व्या वयामध्ये पण एखादी स्त्री आपल्या 20-तल्या किंवा 30-तल्या बीजंड्यांसोबत प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते. असं केल्याने जे बाळामध्ये विकार किंवा ॲबनॉर्मॅलिटीज येण्याचे चान्सेस पण कमी होतात. अच्छा, पण एक फ्रीझिंग ही जी संकल्पना आहे तर ती नेमकी काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? तर यासाठी आपण त्या स्त्रीला साधारण एक 10 ते 12 दिवस हॉर्मोन्सचे इंजेक्शन देतो. इंजेक्शन दिल्यानंतर हे बीज जे आहे ते तयार होतात, म्हणजे त्याच्यात एक मॅच्युरिटी येते. मग ॲनेस्थिझियामध्ये हे बीजंड सोनोग्राफी गाईडेड बाहेर घेतले जातात. त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आणि ते -196°च्या लिक्विड नायट्रोजनच्या मोठ्या कॅन्समध्ये आपण फ्रीज करून ठेवू शकतो. नक्कीच. पण एक फ्रीझिंग ही जी संकल्पना आहे त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत का, आणि असतील तर ते कोणते? तर ही टेक्निक खूप सेफ आहे. आजकाल जे इंजेक्शन जे आहेत ते भरपूर पेन फ्री असतात आणि किरकोळ त्रास जसं डोकेदुखी म्हणा किंवा मग ओटीपोटात भरल्यासारखं वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. ॲनेस्थिझिया पण त्याच्यात शॉर्ट ॲनेस्थिझिया असतो त्याच्यामुळे त्याचे पण काही परिणाम नसतात आणि भरपूर सेफ रीतीने ती स्त्री ही टेक्निक वापरून आपले एग्स फ्रीज करू शकते. अच्छा, पण मग यामध्ये जी एग फ्रीझिंग ही जी संकल्पना आहे ज्यात एग हे जतन केले जातात यांचा वापर नेमका कधी केला जातो?
तर ज्या वेळेस ती गरोदरपणाला तयार असेल, म्हणजे ज्या वेळेस तिचा पार्टनर फिक्स केला असेल किंवा मग योग्य जसं तिला हवं त्यावेळीस, तिला आपण पिशवीचं आवरण तयार करण्यासाठी गोळ्या देतो. ते आपण सोनोग्राफीवरती बघतो की ती आवरण किती, एंडोमेट्रियम जे आहे किती थिकनेस आहे आणि किती त्याच्यात कसे ते पदर पडले आहेत. त्यानंतर मग हे फ्रीज केलेले एग्ज तिच्या हजबंडच्या स्पर्मने फर्टिलाइज करून मग आपण जे बेबी बनलेलं असतं, जे एम्ब्रियो बनलेलं असतं, ते पिशवीत ट्रान्सफर करू शकतो. अशा रीतीने ती प्रेग्नंट एकदम इझिली स्वतःच्या एग्जने होऊ शकते. नक्कीच डॉक्टर, गेल्या काही दिवसांमध्ये स्त्रियांच्या गंभीर आजारांचं प्रमाण पण खूप वाढलं आहे. तर ज्या स्त्रियांना गंभीर आजार असतात, तर अशा स्त्रियांसाठी ही प्रक्रिया उपयोगी आहे का? त्यांना अशा पद्धतीनं मूल होऊ शकतं का? हो नक्की. आता गंभीर आजारामध्ये दोन विशिष्ट प्रकारचे आजार मला सांगू मी इच्छिते. एक म्हणजे कॅन्सर हा जो आजार आहे, कित्येक वेळास आपण बघतो की तरुणींना लहान वयात ब्रेस्ट कॅन्सर किंवा दुसरे काही कॅन्सर डायग्नोज होतात. पण आजकाल अशी तंत्रज्ञान आहे आणि औषधं आहे की ज्याच्याने ह्याचा पूर्णतः डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट होऊ शकते. आणि असे जे स्त्रिया असतात त्यांना पुढच्या आयुष्यात स्वतः प्रेग्नंट होण्यासाठी आपण ही टेक्निक वापरू शकतो. आता कॅन्सर डायग्नोज झाला की ही एकदम नाजूक आणि संवेदनशील गोष्ट असते, कारण त्यावेळेस त्यांचं मेन जे फोकस असतो की आपण ह्या आजारामधनं बरे होऊ का आणि पुढे आपण किती जगणार, या गोष्टी असतात. पण आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की एकदा डायग्नोसिस झालं, सर्जरी झाली, त्यानंतर मग जर समजा किमोथेरपी रेडिओथेरपी चालू झाल्या तर ह्या बीजन्यांची काही संख्या शिल्लक राहत नाही आणि ते लवकरच नष्ट पावतात. त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट जी आहे आपल्या रेडिओथेरपी किमोथेरपी करण्याआधीच घ्यायला हवी. दुसरा असा एक आजार आहे ज्याला आपण एंडोमेट्रिओसिस म्हणतो. एंडोमेट्रिओसिस हा एक कॅन्सर नाही पण त्यासारखाच वागणारा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये पिशवीतले जे सेल्स असतात ते आपल्याला ओटीपोटात सापडतात. आणि कित्येक मुलींना हा आजार होऊन त्यांना भरपूर वेळा ऑपरेशनची पण गरज लागते, कारण ह्या आजारामुळे त्यांना ओटीपोटात मोठ्या मोठ्या गाठी होतात. तर असं केल्याने त्यांची बीजांची क्षमता जी असते ती लवकरच कमी होते. आणि म्हणूनच अशा स्त्रियांसाठी सुद्धा एक इंडिकेशन आहे की त्यांनी योग्य वेळी एग्स जे आहेत ते फ्रीज करून ठेवले की नंतर त्यांना हवं त्यावेळीस ते प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतात. अच्छा डॉक्टर शिल्पा, अजून एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी वाटतो, तो म्हणजे जसं स्त्रियांच्या गर्भधारणेविषयी काही समस्या असतील त्यांच्यासाठी एक फ्रीझिंग ही संकल्पना आहे. पुरुषांना सुद्धा अशाच गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं, त्यांचे पण काही त्यांनाही काही प्रॉब्लेम्स असतात, मग त्यांच्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते, काही आहेत का त्यांच्या ही प्रक्रिया? हो नक्कीच. आता पुरुषांचं स्पर्म फ्रीझिंग आणि जे भ्रूण असतं ते जे एम्ब्रियो असतो त्याचं फ्रीझिंग जे आहे ते आपल्याकडे आता बरेच वर्षापासून आपण रुटीनली करतो आहे. स्पर्म फ्रीझिंग खूप इझी असतं, त्याच्यात काही विशिष्ट टेक्निक लागत नाही. आणि स्पर्म्स जे असतात ते फ्रीझिंगच्या या प्रोसिजरसाठी त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. कित्येक पुरुषांना काही कॅन्सर्स डायग्नोज होतात, ते आपले स्पर्म्स आधी ट्रीटमेंट म्हणजे जसं किमो आणि रेडिओथेरपीच्या आधी फ्रीज करून ठेवू शकतात. त्याशिवाय काही विशिष्ट वेळी जसं IVF किंवा IUI सारख्या इलाज चालू असतात, त्यावेळी समजा कोणतेही हजबंड अवेलेबल नसेल किंवा त्यांना कुठे बाहेर काही कामासाठी जावं लागत असेल किंवा मग त्यांना अचानकपणे स्पर्म देण्यामध्ये लॅबमध्ये प्रॉब्लेम होत असेल, तर असे जे कपल्स असतात ते पण स्पर्म फ्रीझिंग आधी करून ठेवू शकतात, म्हणजे ऐनवेळी जे आहे ते स्पर्म्स आपण वापरू शकतो. अच्छा डॉक्टर, अजून एक म्हणजे एक बँकबद्दल मगासपासून आपण म्हणतोय, पण एक बँक ही नेमकी संकल्पना काय आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हो, तर आता आपण हे बघितलं की एग फ्रीझिंग म्हणजे आता एखादे स्त्री स्वतःचे एग्स जे आहेत ते एक सॉर्ट ऑफ इन्शुरन्स म्हणून म्हणजे ते फ्रीज करून ठेवते, कारण तिला त्या स्वतःचे एग्स जे आहेत ते पुढे वापरायचे असतात.
एक बँक मध्ये आपण असं पण कॅन्डिडेट्स घेतो जे व्हॉलंटरीली उसाइड डोनर, म्हणजे स्वतःहून ते येतात आणि त्यांचे एग्स जे आहेत ते डोनेट करतात. हे अशा स्त्रियांसाठी उपयोगी पडतं ज्यांना वयाच्या आधीच किंवा मग समजा लवकर पाळी गेली असेल काही कारणास्तव, तर त्यांना प्रेग्नन्सीसाठी हे एग्स घेऊन त्यांच्या हस्बंडच्या स्पर्म्सने आय व्ही एफ करून ते इझिली प्रेग्नंट राहू शकतात. तर ह्याला आपण डोनर एग आय व्ही एफ म्हणतो. तर पूर्वी जेव्हा आपण ही प्रक्रिया करायचो त्यावेळेस एग डोनर्सला आम्ही इंजेक्शन देऊन मग त्यांचं आणि ह्या जो रेसिपियंट असतो म्हणजे ज्याला आपण एग्स देणार असतो त्यांचे सायकल कोऑर्डिनेट करून मग ही प्रोसेस करायचो. पण आता कारण एग बँक्स अवेलेबल आहे, जसं आपण ब्लड बँक म्हणतो की आपल्याला रक्तस्राव झाला असेल तर मग इमिडिएटली आपल्याला बँकमधून मॅच केलेलं रक्त मिळू शकतं, त्याचप्रकारे एग बँक्समध्ये आपल्याला हवं त्या प्रोफाईलचं एग्स आपण घेऊ शकतो आणि प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो. नक्कीच, तुम्ही आता एग फ्रीझिंगची उपयुक्तता तर सांगितलेलीच आहे. समाजात अजून बरेचसे प्रश्न असतात, बऱ्याच गोष्टी असतात, यावर चर्चाही होत असते. तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी येत असतील कारण तुम्ही खूप जणांवरती आतापर्यंत उपचार केले आहेत, असे काही वेगळे अनुभव आहेत का आतापर्यंत? कारण समाज या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघतो, त्यांची मानसिकता काय आहे? एग फ्रीझिंगबद्दल आता तशी थोडी थोडी जागरूकता झाली आहे, खूप लोकांना माहीत आहे, पण नक्की त्याची एकदम जास्त क्लॅरिटी नसल्याने आणि अशा सगळ्या डाऊट्स असल्याने की काही ह्याच्याने मला त्रास होईल का, मग ह्याचा किती खर्च आणि मग कसं ठेवलं जाईल, या सगळ्या आपले जे डाऊट्स असतात त्याच्यामुळे लागणाऱ्या या ही पद्धत शैली लागणाऱ्या स्त्रिया लवकर पुढे येत नाही आहे. हल्लीकडे आपण बघितलं की सेलिब्रिटीजमधले काही स्टार्स आहेत त्यांनी पण ही एग फ्रीझिंग करून त्यांना प्रेग्नन्सी 40 वयामध्ये करू शकले आहेत. ते काही कॉर्पोरेट्स पण आहे ज्यांनी ह्याची दखल घेऊन अगदी त्यांच्या एम्प्लॉईजसाठी एग फ्रीझिंगसाठी विशेषतः इन्शुरन्स आणि स्कीम्स काढले आहेत जेणेकरून त्यांचे एम्प्लॉईज ह्याचा फायदा घेऊ शकतात. तर ह्या गोष्टी आहे, पण तरीही आजकाल अजूनही माझ्याकडे असे पण पेशंट येतात जे 35 ओलांडून मग ह्या गोष्टींसाठी आलेले आहेत. तर त्या स्टेजला त्यांचे एग्सची संख्या अजून कमी झालेली असते. तर जितक्या लवकर ते येऊ शकतात, म्हणजे समजा 28, 30 किंवा 33 अशा वयामध्ये जर आले तर त्यांना ह्या गोष्टींचा जास्त फायदा होऊ शकतो. खरंय डॉक्टर शिल्पा, खरे तर बरेच प्रश्न मला पडलेले आहेत, अजून पण खूप प्रश्न विचारायचे आहेत. आपण बघतोय का डॉक्टर शिल्पा सापळे या माझ्यासोबत आहेत, प्रजनन क्षमता म्हणजेच फर्टिलिटी आणि या संदर्भात बरेचसे उपचार जे आहेत त्या संदर्भात त्या बोलत आहेत. आपण अजून सुद्धा माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर ब्रेकवरती जाण्यापूर्वी डॉक्टर शिल्पा सापळे आपल्याला मार्गदर्शन करत होत्या, मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर शिल्पाजी, आपण बघत होतो का फर्टिलिटी यावरती बरेच उपचार आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी करताना किती वेळा हे उपचार आपण करू शकतो, किंवा जर आय व्ही एफ आहे हे किती वेळा करता येऊ शकतं? तर असं असतं की ह्यात वेगवेगळे जे उपचार असतात, म्हणजे एक म्हणजे आपण आय यू आय इंट्रायुटाईन इन्सेमिनेशन, जसं फक्त ती जे पुरुष शुक्राणू आहे ते पिशवीत सोडतो. दुसरं असतं आय व्ही एफ, आय व्ही एफ किंवा ज्याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतो, त्याच्यात आपण भ्रूण तयार करून मग ते पिशवीत सोडतो. आता आय यू आय आणि आय व्ही एफ ह्या दोन्हीमध्ये भरपूर सक्सेस रेट्सचा डिफरन्स आहे. आय यू आय साधारण 4 जास्त रेकमेंडेड नाही आहे, कारण जर पेशंटला सक्सेस यायचे असते तर ते या 4 त्याच्या ट्रायलमध्ये त्याला सक्सेस मिळायला हवं आणि त्याच्याहून जास्त करण्यात त्याच्यात काही अर्थ नसतो. आय व्ही एफच्या संदर्भात असं आहे की खूप वेळा पहिला जो सायकल असतो ज्याच्यात आपण एम्ब्रियोज बनवतो त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात की एम्ब्रियोजची काय क्वालिटी आहे, एग्सची काय क्वालिटी आहे आणि ते 5 जात आहेत की नाही, किंवा त्याच्यात काही असे विशिष्ट प्रकार ज्याच्यात अंड्यांचं जे कवर असतं, शेल असतं, ते जास्त थिक आहे का. तर अशा पद्धतीने आपण मग पुढच्या सायकल्सची तयारी करतो, कारण असं काही पॉझिटिव्ह फॅक्टर दिसलं तर त्या पेशंटला तशीच पद्धतीने परत सेकंड सायकल घेण्यात काही अर्थ नसतो. तर ते आपल्याला बघून मग मॉडिफिकेशन करून पुढच्या सायकलला
जायला हवं. आणि जनरली आम्हाला असं दिसतं की 3 ते 4 मॅक्सिमम सायकल्समध्ये ऑलमोस्ट 99% कपल्स कन्सीव्ह होऊ शकतात. अच्छा, तर फायब्रॉइड ही एक संकल्पना आहे मेडिकल टर्ममध्ये, त्याच्या संदर्भात काही अधिक माहिती आहे का? तर फायब्रॉइड्स जे आहे म्हणजे हा मास, जे पिशवीचं जे मायोमेट्रियम असतं, जे मसल मास असतो, त्याच्यामधनं उत्पन्न झालेली गाठ असते. तर ही एकदम बारीक पण असू शकते आणि काही काही वेळेस अगदी मोठे, म्हणजे 9 महिने प्रेग्नंट युट्रस असेल तेवढी मोठी गाठ पण असू शकते. आणि ह्याच्यामुळे सर्वच स्त्रियांना त्रास होतो असं नाही आहे. कित्येक वेळा ही गाठ बाहेरच्या बाजूला असली किंवा त्याची साईज कमी असली, साधारण 3 सेंटीमीटर किंवा त्याच्याहून कमी, तर ह्याची काही ट्रीटमेंट करावी लागत नाही. ह्याच्यावर उपचार पद्धती म्हणजे काही टॅबलेट्स, इंजेक्शन किंवा रेडिएशन्स अशा काही गोष्टी आलेल्या आहेत, पण ते एकदम फुलप्रूफ नाही आहे. ह्याच्यासाठी जर ते तो फायब्रॉइड प्रेग्नन्सी होण्यास त्रास देत असेल, म्हणजे फर्टिलिटीचा त्या जर त्याच्यावर इफेक्ट दिसत असेल, तर त्याला ऑपरेट करून काढणं हेच त्याचा उपाय असतो. फायब्रॉइड्समुळे जनरली जे पिशवीचं रक्तस्राव असतं ते थोडं कमी होऊन एक प्रकारची पिशवीमध्ये ॲक्टिव्हिटी तयार होते, ज्याच्यामुळे जेव्हा प्रेग्नन्सी आपण जेव्हा एम्ब्रियो ट्रान्सफर करतो त्यावेळेस ते स्थिरता जी आहे ती युट्रसमध्ये राहत नाही आणि म्हणून पेशंट प्रेग्नंट होत नाही. जर हा फायब्रॉइड पिशवीच्या आतल्या बाजूला असला तर तिकडे बेबी ग्रोथ होऊ शकत नाही. म्हणून जे छोटे फायब्रॉइड्स असले आणि पिशवीच्या आतल्या साईडला असले तर त्यांना नक्कीच आपण ट्रीटमेंटच्या आधी काढायला हवे. नक्कीच डॉक्टर, मगासपासून आपण बोलतोय, तुम्ही माहिती देत आहात, असं आहे का मूल होण्यासाठी बरेच उपचार पद्धती सध्या आहेत, विकसित केलेल्या आहेत, तंत्रज्ञान सुद्धा आहे, पण या सगळ्यामध्ये वयाची मर्यादा कुठेतरी येते का? हो, तर जनरली कारण जसं जसं वय वाढतं तर त्या स्त्रीला प्रेग्नन्सी पण न पेलवायची तिची कॅपॅसिटी जी असते ती मेडिकली रेस्ट्रिक्ट झाली असते. तिला ब्लड प्रेशर, डायबिटीज इत्यादी आजार, अशा आजारांची इन्सिडन्स जास्त असतो. त्याच्यामुळे साधारण 48 मॅक्सिमम 50 आपण ही पद्धतीचा वापर करून कपल्सला त्याच वयामध्ये त्या वयापर्यंतच ट्रीटमेंट देणं बरं आहे. त्याशिवाय हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यावेळेस ते मूल होतं त्यावेळेस जरी ती बाई 50 असली, जोपर्यंत आपण त्याचं संगोपन करू, म्हणजे साधारण पुढच्या 18 त्यांच्या हेल्थच्या हिशोबाने त्यांना ते मूल सांभाळता आलं पाहिजे. म्हणून फक्त मेडिकली करण्यासाठी किंवा मग पेशंट आला आहे म्हणून करण्यासाठी नाही, पण त्याच्यात आपण एक सोशल व्ह्यू मीने पण विचार करायला हवा की त्या फॅमिलीचं काय बॅकअप आहे आणि ते कसं त्या मुलाला सांभाळणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करायला हवा. डॉक्टर, ज्या वेळेला सर्वसामान्य घरातली लोक या सगळ्या उपचारांबद्दल विचार करत असतात तर मूळ गोष्ट येते ती म्हणजे त्याचा जो दर आहे, किती खर्च येतो, आणि साधारण जास्त खर्च येत असेल तर बरीच लोक जाण्यासाठी टाळतात, त्यांना योग्य त्याबद्दल मार्गदर्शन पण वेळोवेळी मिळत नाही, अशा लोकांना काय सांगाल, याचा दर आवाक्यात असतो का? तर आजकाल कारण ही पद्धती आता रुटीन झालेली आहे आणि खूप साऱ्या IVF सेंटर्स आता या फील्डमध्ये आहे, तर आपल्याला क्वालिटी पण हवी आणि ही पद्धत ह्याचा जो दर असतो तो यासाठी पण थोडा जास्तीचा साईडला असतो, कारण ह्याच्यात लागणारी इंजेक्शन्स असतात किंवा मग जे मीडिया असतात ते जास्तीकडनं इंडियन नाही, इम्पोर्टेड असतात आणि त्याच्याने रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. म्हणून ह्याचा दर जो आहे तो थोडा हायर साईडवरती असतो, पण कित्येक वेळा असे पण सेंटर्स आहेत किंवा आपण अशी पण ट्रीटमेंट मोडॅलिटी त्याच्यासाठी वापरू शकतो, असे प्रोटोकॉल्स वापरू शकतो ज्याच्यात पेशंटला त्याचा खर्च कमी होऊन त्याच्यात मॅक्सिमम त्याला सक्सेसची अपेक्षा करू शकतो, अशा पद्धतीने पण ते प्रोटोकॉल्स आपण घेऊ शकतो. आणि असं ते आउट ऑफ रीच अशा गोष्टी जनरली आपल्याला तसं नाही होत, कारण जसं मी म्हटलं की प्रोटोकॉल वेगळं करून आपण त्या पेशंटला
हे फॅसिलिटी अवेल करू शकतो. नक्कीच. अजून एक या ठिकाणी प्रश्न आहे तो म्हणजे ज्यावेळेला हे सगळे उपचार करून स्त्रीचं प्रजनन होतं, ती गरोदर राहते, त्यानंतर मूल होईपर्यंतचे जे उपचार आहेत ते सुद्धा तुमच्याकडे केले जातात का? तर त्याची प्रोसिजर कशी असते? ह्या प्रोसिजर IVF प्रोसिजर केल्यानंतर 3 महिने साधारण औषध गोळ्यांवरती ते प्रेग्नन्सी डिपेंडंट असते. कारण त्यावेळपर्यंत बाळाची जी नाळ असते ती पूर्णतः तयार झाली नसते. त्यानंतर मग ज्या अधिकरण जे नॉर्मल प्रेग्नन्सी असते त्या टाईपमध्ये ही प्रेग्नन्सी असू शकते. जर आईला काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर त्यानुसार तिची जी मॉनिटरिंग असतं ते थोडं जास्त प्रकारे करू शकतो. आणि ऑफकोर्स आता इकडे सूर्यामध्ये आमच्याकडे फुल फ्लेज्ड फिटल युनिट पण आहे आणि हाय रिस्क केसेस वगैरे सगळे आम्ही हाताळतो. अच्छा, जाता आता अजून एक ते म्हणजे प्रेक्षकांना काय सल्ला द्याल जे तुमचा कार्यक्रम बघतायत? सर, आजचं माझं जे टॉक आहे, आजचं जे निरोप आहे ते म्हणजे मेन मला जे सांगायचं आहे की एग फ्रीझिंगबद्दल, की हा एक उपाय आहे जो आता टाईम टेस्टेड आहे आणि इच्छुक स्त्रियांनी नक्कीच ह्याचा उपयोग करावा. कारण शेवटी युअर फर्टिलिटी इन युअर हँड्स, म्हणजे तुमच्या पाळण्याची दोरी तुमच्या हातात असं आपण त्याला म्हणू शकतो आणि कोणावरही निर्भर न राहता तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वरपर्यंत कधीही विना काही स्टॉप झेप घेऊ शकता. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण बघितलं का, डॉक्टर शिल्पा सापळे आज माझ्यासोबत या कार्यक्रमामध्ये होत्या. उद्यासुद्धा नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे